खेळ नशिबाचा भाग 15। कबीरचं बोलणं ऐकून ऋता मात्र एकदम घाबरली होती। तिला पुढे काय बोलावं आणि कबीरच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे समजत नव्हतं। ती भरल्या डोळ्याने फक्त कबीरकडे बघत होती। बोल ना ऋता, कोणत्या नवऱ्यासोबत तुझा सुखाचा संसार सुरू आहे जो या जगात नाहीये? कोणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून फिरतेस? बोल ऋता बोल। कबीर ऋताच्या दोन्ही खांद्याला पकडून तिला झिडकारत म्हणाला, पण त्याच्या अशा वागण्याने ऋताला मात्र वास्तवाचं भान आलं। हे काय बोलतोयस तू कबीर, तोंडाला येईल ते बोलू नकोस। आणि हे जे तू काही बोलतोयस याला काही पुरावा आहे तुझ्याकडे? आणि तसंही तुला काही एक हक्क नाहीये माझ्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्याचा, समजलं? ऋता कबीर पुढे बोट दाखवत म्हणाली, बिहेव ऋता, पहिली गोष्ट मला सर म्हणायचं, समजलं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे अदबीने बोलायचं माझ्याशी, सर आहे मी तुझा त्यामुळे आदर ठेवायचा, समजलं? हो का, मग तुम्हीही सर असल्यासारखं वागा, तुम्हाला शोभत नाही एका आपल्या साध्या एम्प्लॉईच्या आयुष्यात एवढं लक्ष देणं, ऋता परत कबीरला बोट दाखवत म्हणाली। पण यावेळी मात्र कबीरने सरळ तिचा हात धरला, आपल्या कुवतीप्रमाणे बोलायचं आणि वागायचं, समजलं ऋता? हे बोट परत माझ्यासमोर दाखवायचं नाही। कबीरने ऋताचा हात एवढ्या जोरात पकडला होता की तिच्या मनगटाजवळ त्याची बोटे उठली होती। तिला शेवटी त्या वेदना असह्य झाल्या। ऋताने आपला हात त्याच्या हातातून सोडवायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ। कबीरची पकड एवढी मजबूत होती की तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि ते गालावर उघळलं। बस, ऋताच्या डोळ्यात पाणी बघून कबीरने लगेच तिचा हात सोडला। हे आय एम सॉरी, मला तुला हर्ट करायचं नव्हतं, ते तू असं बोललीस त्यामुळे, कबीरचं वाक्य मध्येच तोडत ऋता म्हणाली। त्यामुळे काय कबीर, आल्यापासून हर्टच तर करत आला आहेस मला, का माझ्या आयुष्यात एवढा इंटरेस्ट घेतोयस तू? माझं असं आयुष्य बघून आनंद होत असेल ना तुला? आणि काय ऐकायचं आहे तुला कबीर माझ्या तोंडून, की मी माझ्या संसारात खुश नाहीये? तर ऐक, नाहीये मी खुश ना, मी दुःखी आहे, कारण माझा संसार मुळात चालूच नाहीये। नाहीये माझ्या आयुष्यात मला माझ्या नवऱ्याची साथ, कारण तो हे जग सोडून निघून गेला आहे कायमचा, मला आणि माझ्या मुलीला एकटं सोडून, असं म्हणत ऋता जोरजोरात रडू लागली। कबीरनेही पटकन जाऊन तिचे अश्रू पुसले आणि ऋतानेही भावनेच्या भरात कबीरला मिठी मारली। आणि अचानक तिने अशी मिठी मारल्याने कबीरला तर काही उमजलंच नाही, पण लगेच त्यानेही तिला मिठीत घेतलं, पण आपले डोळे गच्च मिटून घेतले। त्याला माहीत होतं ऋताला फक्त आपल्या भावना अनावर झाल्याने तिने फक्त त्याच्या मिठीचा आधार घेतला होता। कबीरलाही आपल्या मर्यादा माहीत होत्या, म्हणून त्यानेही फक्त तिला हलकेच मिठीत घेतलं होतं। पण ऋताचा एवढ्या वर्षानंतरचा स्पर्श तो कितीतरी वेळ स्वतःवर संयम ठेवणार होता। शेवटी त्याचं पहिलं प्रेम होत ते, आणि ऋतानेही शेवटी एवढ्या वर्षांचं दुःख त्याच्या समोर व्यक्त केलं होतं। कबीरने ऋताची मिठी आणखीन घट्ट केली आणि तो तिचा स्पर्श अनुभवू लागला। ऋताही अगदी मनमोकळेपणाने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती। अचानक कबीरच्या मोबाईलची रिंग वाजली आणि ते दोघेही भानावर आले। आय एम सॉरी कबीर सर, ते असं अचानक, ऋताला काय बोलावे ते सुचत नव्हतं। तर कबीरला वाटले की ऋता आता चिडलेल आणि मी तिला मिठीत घेतलं याबद्दल जाब विचारेल, पण असं काहीच झालं नाही। तिने कबीरची त्याबद्दल माफी मागितली। माफ करा कबीर सर, ते अचानक प्रशांतचं नाव निघालं आणि थोडे इमोशनल झाले मी। एवढं प्रेम करत होतीस प्रशांतवर ऋता, की त्याच्या फक्त नावाने तू एवढी हळवी होतेस? कबीरने सरळ ऋताच्या डोळ्यात बघत प्रश्न केला आणि ऋता 2 मिनिटे अगदी स्तब्ध, काय बोलावे काही सुचेना, पण तिने उत्तर दिलं, हो तो होतास तसा, कोणीही भाऊक होऊन जाईल, शेवटी नवरा होता तो माझा, ऋता शून्यात हरवत म्हणाली। मग मी काय होतो तुझ्यासाठी? ऋता, एखाद्या माणसाला एवढ्या लवकर तुझ्या आयुष्यात स्थान दिलंस, तेही माझ्या जागी? कबीरने तिला थंडपणे प्रश्न केला। यावर ऋताने फक्त स्मितहास्य केलं। कसं असतं ना कबीर, एवढ्या घालवलेल्या आयुष्यात एवढं तरी नक्की समजलं आहे मला की आयुष्य आपण जगतो तसं नाही चालत, ते त्याच्या नियमानुसार चालतं, जे आपल्या भाग्यात आहे तेच आपल्याला मिळतं। पण मलाही आनंद वाटतोय कबीर की तूही तुझ्या आयुष्यात पुढे गेला आहेस, तुझ्याही आयुष्यात माझी जागा कोणीतरी घेतली आहे। अरे निसर्गाचा नियम आहे, एक जागा रिकामी झाली की त्या जागी आज ना उद्या कोणीतरी ती जागा घेणारच, विधी लिखित असतं ते। ऋताचं बोलणं ऐकून कबीरने रागाने डोळे घट्ट मिटले, पण त्याचा राग शेवटी त्याने ऋताच्या दंडाला पकडून तिला मागे भिंतीला टेकवले। कोण समजतेस तू स्वतःला ऋता, आणि तुझं तूच ठरवलंस की मी तुझी जागा कोणाला तरी दिली आहे? पण एवढं लक्षात ठेव ऋता, सगळे लोक एकसारखे नसतात, जसं की तू आणि मी। का लपवत आहेस कबीर माझ्यापासून? मला माहीत आहे तुझ्याही आयुष्यात कोणीतरी आली आहे, आणि विश्वास ठेव मला आनंदच आहे या गोष्टीचा, ऋता त्याचा हात आपल्या खांद्यावरून काढत म्हणाली।
कबीरने रागाने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले. ऋता मात्र त्याच्या त्या स्पर्शाने अगदी स्तब्ध झाली. कबीरने अगदी आपले ओठ तिच्या कानाजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, तू माझी जागा जरूर दिली असशील प्रशांतला, पण मी ती जागा आयुष्यात कधीच कोणाला देऊ शकणार नाही, कधीच नाही. बोलताना त्याचे गरम श्वास तिच्या कानावर पडत होते. त्याचे गाल अगदी तिच्या गालाला जुळले होते आणि ऋता ही 2 मिनिटं तशीच डोळे बंद करून होती. पण कबीरचं बोलणं ऐकून मात्र तिने डोळे उघडले तर कबीर त्याच्या चेअरवर जाऊन बसला होता. काय बोलतोयस कबीर आणि कशासाठी खोटं बोलतोयस? तू स्वतः कबूल केलं होतंस मगाशी की तुझ्या आयुष्यात कोणीतरी आली आहे, ऋताही त्याच्या समोर जात म्हणाली. हो का? म्हणजे तुला अजूनही माझ्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायचं आहे तर? माझ्या आयुष्यात अजूनही एवढा इंटरेस्ट ऋता की मी काय बोललो हे लक्ष देऊन ऐकत होतीस? याला काय समजू मी ऋता? कबीर बोलतच अगदी ऋताच्या जवळ आला होता आणि ही गोष्ट अगदी तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. हे बघ कबीर, असं काही नाही आहे, ते तर तू मग अशी गेम खेळताना बोलला होतास म्हणून ते लक्षात राहिलं आणि विश्वास बसला की तुही तुझ्या आयुष्यात कोणाला तरी माझं स्थान दिलं आहेस, ऋता जरा मागे सरकत म्हणाली. एवढा विश्वास ऋता माझ्या बोलण्यावर? मग हाच विश्वास काही वर्षांपूर्वी का नाही ठेवलास माझ्यावर? मी काहीतरी मार्ग नक्की काढला असता त्यावर, पण तुला तर माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत मुलगा मिळाला होता ना, तू कशी थांबवणार होती स्वतःला? कबीरने तिच्या एका दंडाला पकडत विचारलं. ऋतानेही रागाने त्याचा हात आपल्या दंडावरून काढला आणि त्याला रागानेच म्हणाली, काय बोलतोयस कबीर, तोंडाला येईल ते बोलू नकोस. स्वतःची चूक लपवण्यासाठी माझ्यावर हा असा घाणेरडा आरोप करतोयस? खरंच तू माझ्या बाबतीत एवढा तुच्छ विचार करत असशील असं स्वप्नातही विचार केला नव्हता मी. आता मला समजलं की तू एवढा तिरस्कार का करतोस माझा, आणि मी वेडी स्वतःला दोष देत बसलीये की माझ्यामुळे तू दुखावला गेला आहेस. मी माझं वचन पूर्ण करू शकले नाही, मी तुला धोका दिलाय म्हणून तुझं सगळं ऐकून घेत आली आतापर्यंत, पण तू तर तुझ्या मनात माझ्याविषयी वेगळेच ग्रह निर्माण केला आहेस, ऋताही रागाने म्हणाली. कबीरनेही रागाने ऋताला कमरेत हात घालून स्वतःकडे ओढलं आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला, पण यावेळी त्याच्या डोळ्यात फक्त राग होता, तिरस्कार होता ऋताबद्दल. तुला काय वाटलं ऋता, हे असं बोलून तू तुझ्या चुकीवर पडदा टाकू शकतेस? तुला काय वाटलं तू तुझ्या आईच्या तुझ्या बहिणीचं कारण देऊन मला कन्व्हिन्स करशील आणि मी तुला माफही करेन, झालं गेलं विसरून जाईन? अगं तू हे का केलं आहेस ना हे मला तेव्हाच समजलं होतं जेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो आणि तुझी आई या जगात नव्हती. तू खूप रडत होतीस, वाटलं एक वेळ तुला येऊन समजावं, तुला मिठीत घ्यावं, तुझं सांत्वन करावं, तुझा आधार व्हावा, पण तू तर तुझ्या नवऱ्याच्या मिठीत आधार शोधत होतीस. पण तेव्हाच तर मला तुझी लायकी समजली होती. स्वराने मला सगळं सांगितलं होतं की तू का त्या प्रशांतसोबत लग्न केलंस आणि स्वराने आपल्या लग्नाला होकार दिलेला असतानाही तू त्या शी एवढ्या खालच्या पातळीवर जाशील असं मला वाटलंच नव्हतं ऋता. अगं पैसाच हवा होता तर बोलायचं मला, तुझ्यासाठी दिवस रात्र एक केले असती आणि सगळं तुझ्या पायाशी आणून ठेवलं असतं. कबीरने हे बोलताना ऋताच्या कमरेवरील पकड एवढी घट्ट केली होती की ऋताच्या कमरेवर त्याच्या बोटाचे छाप तसेच उठले होते. पण ऋताला आणि कबीरला दोघांना त्याचं भान कुठे होतं? एक रागात तिला त्रास देत होता आणि दुसरी ते सगळं सहन करत होती, कारण त्याचं बोलणं ऐकून तिला विश्वासच बसत नव्हता की आपण ज्या व्यक्तीवर एवढं प्रेम केलं होतं, ज्याचा आपल्यावर आणि आपला त्याच्यावर एवढा विश्वास होता, तो आज तिच्याबद्दल असा विचार करत असेल. ऋताला यावेळी कबीरचा एवढा राग आला होता की ती स्वतःला सावरू शकलीच नाही. तिने रागाने कबीरच्या कानाखाली दिली. 2 मिनिटं पूर्ण शांतता होती केबिनमध्ये. कबीर तर रागाने लालबुंद झाला होता, त्याला तर हे ऋताकडून कधीच एक्सपेक्ट नव्हतं. मी ऐकून घेते म्हणून काहीही बोलतोयस कबीर, एकदाही मनात विचार आला नाही की जिच्यासोबत एवढा वेळ घालवला आहे आपण तिच्याविषयी असा विचार? शी मला खरंच आता वाटायला लागलंय की मी खरंच तुझ्या प्रेम केलं होतं अशा व्यक्तीसोबत ज्याने एका परक्या मुलीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला, पण एकदाही जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला की मी माझ्या आयुष्यात एवढा मोठा निर्णय असा का घेतला, काय कारण होतं? एकदाही विचार नाही केलास, त्या स्वरावर विश्वास ठेवलास? पण ऋताचं वाक्य अर्धवट राहिलं, कारण कबीरने तिला अगदी त्याच्या जवळ ओढून घेतलं होतं आणि रागाने तिच्या ओठांवर आपले ओट्टे ठेवले आणि तो तिला किस करू लागला. ऋता त्याला दूर ढकलत होती, पण कबीरची पकड एवढी घट्ट होती की ती त्याला दूर ढकलूच शकत नव्हती. कबीर ऋताला किस करत होता, पण त्यात कोणत्याही प्रकारची प्रेमाची भावना नव्हती. तो तर फक्त बदला म्हणून तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिला एवढा त्रास देत होता की ऋताच्या ओठातून रक्त येत होतं. ऋताने पूर्ण ताकद लावून कबीरला मागे ढकललं आणि जोरात त्याच्या दुसऱ्या कानाखाली दिली. कबीरने रागाने ऋताच्या हातावर आपली पकड घट्ट केली, पण ऋताच्याही मनात आता त्याच्याविषयी राग भरला होता. तिने रागाने त्याचा हात झिडकारला आणि त्याला म्हणाली, मला तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती,
अरे एका परस्त्रीशी असं वागताना लाज नाही वाटली तुला? असं म्हणून ऋता भरल्या डोळ्यांनी बाहेर पडली आणि थेट आपली पर्स घेऊन घरी निघून गेली. इकडे कबीरने मात्र आपल्या केबिन मधील सगळं सामानाची तोडफोड केली होती आणि त्याचे हात रक्ताने भरले होते. तेवढ्यात सिद्धार्थ पळतच आत आला आणि त्याने कबीरच्या हातातील ग्लास घेऊन खाली फेकला, जो कबीरने रागात आपल्या हातातच फोडला होता. वेळा झाला आहेस का कबीर? काय करतोयस यार? किती रक्त येत आहे? चल आपण हॉस्पिटलला जाऊ. असं म्हणत सिद्धार्थने त्याचा दुसरा हात पकडला आणि त्याला घेऊन जाऊ लागला. पण कबीर मात्र जागचा हल्ला नाही. त्याने सिद्धार्थच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि त्याला म्हणाला, सिद्धार्थ मला थोडा वेळ एकट्याला राहायचा आहे, प्लीज तू बाहेर जा. अरे पण तुझ्या हाताला? सिद्धार्थ बोलतच होता की कबीर पुन्हा म्हणाला, प्लीज मला एकट्याला सोड. पण सिद्धार्थ असा थोडी ऐकणार होता. त्याने केबिन मधलं फर्स्ट एड बॉक्स आणलं आणि त्याची जखम साफ करू लागला. कबीर अजूनही रागाने धुसफुसत होता. सिद्धार्थने त्याच्या जखमेवर पट्टी बांधली. सिद्धार्थ आत्ताच्या आता मिस रुतांना आपल्या कंपनीतून बाहेर काढ आणि त्यांना दुसरीकडे कुठेही जॉब मिळणार नाही अशी व्यवस्था कर, कबीर रागात म्हणाला. अरे पण असं कसं? आपण काय कारण द्यायचं? सिद्धार्थ त्याला समजावत म्हणाला, ते मला माहीत नाही पण तू आजच त्यांना लेटर पाठव. ठीक आहे मी पाठवतो, पण त्यांना दुसरीकडे जॉब करू दे कबीर, असं नको वागूस. तुला सांगितलेलं कळत नाही का सिद्धार्थ? कबीर ओरडला. बस झालं कबीर, हे तू आता अति करतोयस, लक्षात ठेव. मला वाटलं होतं की तुमच्यातला गैरसमज तुम्ही स्वतः दूर कराल, पण नाही, असं काहीच झालं नाही, त्यामुळे मला आता बोलावं लागत आहे. सिद्धार्थचं बोलणं ऐकून कबीर थोडा थक्क झाला, कारण त्याने सिद्धार्थला त्याच्या आणि ऋताबद्दल खूप वर्षांपूर्वी जरी सांगितलं असलं तरी त्याने कधीच त्या मुलीचे नाव किंवा फोटो त्याला दाखवला नव्हता. त्यामुळे सिद्धार्थला कसं कळलं हा प्रश्न आता कबीरला पडला होता. काय बोलत आहेस सिद्धार्थ, आणि कोणाबद्दल बोलत आहेस? हे बघ कबीर, मागील एका तासाभरात जे काही तुमचं बोललं झालं होतं ते मी सगळं लाईव्ह बघितलं आहे. तू विसरतोयस की माझ्या केबिनमध्ये CCTV आहेत आणि ते मीच हँडल करतो. फक्त काही होऊ नये किंवा सुरक्षिततेची काळजी म्हणून लावला होता, पण वाटलं नव्हतं की असं काही पाहायला मिळेल, सिद्धार्थ जरा चिडत म्हणाला. हे बघ सिद्धार्थ, तुला माहीत पडलंच असेल मग ऋता ही तीच मुलगी आहे जिच्यामुळे माझा प्रेमावरून विश्वास उडाला आहे, कबीर रागत म्हणाला. आणि तू बघितलंस ना, तिने माझ्या कानाखाली मारली आहे, मी तिला असं सोडणार नाही. हो बघितलं ना कबीर, आणि हेही पाहिलं की तू तिच्यासोबत काय काय केलं असते, सिद्धार्थ कबीरच्या डोळ्यात बघत म्हणाला. तसं कबीरने मान खाली घातली. त्यालाही त्या बाबतीत नाही म्हटलं तरी अपराधी वाटत होतं. हे बघ सिद्धार्थ, ते तर मी रागात. रागात? खरंच कबीर रागात? तू रागात असं कोणत्याही मुलीला किस करतोस, तिच्यावर एवढा हक्क दाखवतोस, तिला एवढा त्रास देतोस? सिद्धार्थही रागात म्हणाला. शेवटी दोघे असल्यावर ना तो त्याचा बॉस होता ना सिद्धार्थ त्याचा एम्प्लॉई, दोघे फक्त मित्र होते आणि मित्रच मित्राला भरकटलेल्या रस्त्यावरून बाहेर आणण्याकरता मदत करतो. हे बघ सिद्धार्थ, तुला माहीत आहे ना मी ऋताला सोडलं तर कोणत्या मुलीकडे बघितलं देखील नाही. ते तर ऋता समोर आली की मलाच कळत नाही की मला काय होतंय, आणि तसंही मी जे काही केलंय ते योग्यच केलं आहे. तुला माहीत आहे ना तिने माझ्या सोबत काय काय केलं आहे, ते माझ्या प्रेमाचा कसा बाजार मांडला होता, ते तिने माझ्या प्रेमापेक्षा पैशाला जास्त किंमत दिली आहे, कबीर टेबलवर हातापटत म्हणाला. सिद्धार्थ तुला कारण हवं होतं ना तिला काढण्याचं? मी देतो तुला कारण. तिने खोटे कागदपत्र जमा केलेत आपल्या ऑफिसमध्ये, तिला नवरा नाहीये तरी तिने आपल्या कंपनीशी फसवणूक केली आहे, हे कारण बस आहे ना? कबीर सिद्धार्थला म्हणाला. बस झालं कबीर, बस झालं. अरे एवढा का गुंतलायस तिच्यात, आणि अजूनही का लागला आहेस तिच्या पाठीमागे? अरे तिने अगोदर थोडं सहन केलंय का की तिच्या आयुष्यात जे आता तुला तू तिला त्रास देतोयस? अरे तू तर तिला तिने न केलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा देतोयस, आणि ज्यावेळी तुला हे समजलं ना तुला खूप पश्चाताप होईल, सिद्धार्थ जरा नरम शब्दात म्हणाला. मला सगळं माहीत आहे सिद्धार्थ, मला तर हे समजे ना की तू का तिची एवढी बाजू घेऊन बोलतोयस, नक्कीच तिने तुला काहीतरी वेगळं कारण सांगितलं असणार, हो ना? कबीरने सिद्धार्थला प्रश्न केला. वेडा आहेस कबीर तू, अरे जिने आपल्याला नवरा नाहीये ही गोष्ट एवढ्या वर्षात कोणाला समजून दिली नाहीये ती असल्या विषय माझ्याजवळ बोलेल असं वाटतं तुला? आता तर मला शंका येते की तू खरंच तिच्या प्रेम करत होतास की फक्त प्रेमाचं एक नाटक, कारण तुला अजून पण तिचा स्वभाव समजलेला नाहीये, सिद्धार्थ म्हणाला. काय बोलायचं आहे सिद्धार्थ, स्पष्ट बोल, कबीर सिद्धार्थकडे बघत म्हणाला. सगळं सांगतो तुला, पण मी नाही कोणीतरी दुसरी व्यक्ती सगळं सांगेल तुला, असं म्हणून सिद्धार्थने रेश्माला फोन करून केबिनमध्ये बोलावून घेतलं. थोड्याच वेळात रेश्मा केबिनमध्ये आली.
तीही जरा टेन्शन मध्ये दिसत होती, कारण ऋता तिला काहीही न सांगता घरी निघून गेली होती. पण रेश्माने तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं होतं आणि तिला अंदाज आला होताच की कबीर आणि तिच्यात काहीतरी घडलं आहे. रेश्माने आत येऊन पाहिलं तर केबिनची अवस्था खूप खराब झालेली होती. ती जागीच थांबली. रेश्मा जरा सांभाळून ये, कास लागेल तुझ्या पायाला, असं म्हणून सिद्धार्थने तिला हात दिला. पण रेश्माने कबीरकडे पाहिलं. शेवटी तो बॉस होता तिचा. असल्या परिस्थितीत ही सिद्धार्थ असं काळजी घेणं तिला सुखावून गेलं होतं. काय झालं सर? रेश्मा सिद्धार्थचा हात सोडत म्हणाली. काही झालं आहे का इथे? रेश्मा कबीरची अवस्था बघत म्हणाली. ते सर्व सोड रेश्मा, आणि आता मी जे काही विचारेल त्याचं खरं उत्तर द्यायचं मला, असं म्हणत सिद्धार्थने तिला प्रश्न केला. ऋता आणि कबीर कोणामुळे वेगळे झाले होते आणि काय कारण होतं ज्यामुळे ऋताने कबीर सोबत लग्न न करता प्रशांत सोबत लग्न केलं? सिद्धार्थचा प्रश्न ऐकून रेश्मा आधी थोडी बावरली होती, पण ती लगेच म्हणाली, कोणाबद्दल बोलत आहात सर? मला खरंच काही माहिती नाहीये. हे बघ रेश्मा, तुला जर वाटत असेल की ऋताने इथे काम करावं तेही पहिल्यासारखं, तर सगळं खरं खरं सांग. आणखी एक गोष्ट, त्या दिवशी ऋताने जे तुला सांगितलं तिच्या आणि कबीर बद्दल, तेव्हा मीही तुमच्या पाठीमागेच होतो, फक्त लपून ऐकत होतो. त्यामुळे आता लपवण्यात काहीच अर्थ नाही. सांग याला सगळं काही, म्हणजे याच्या मनातला राग कमी झाला तर झाला, सिद्धार्थने रेश्माला समजावत म्हणाला. रेश्माने बोलायला सुरुवात केली आणि तिने कबीरला लग्न ठरल्यापासून कामिनी आणि स्वराने काय काय केलं, काय काय अटी ठेवल्या, तिने कसं सगळं खोटं सांगितलं, कबीरला ऋताबद्दल सगळं काही सांगितलं. सगळ्या गोष्टी ऐकून कबीरने आपले डोके पकडून चेअरवर बसला. त्याला आता खरंच खूप पश्चाताप येत होत होता आणि सोबत स्वराचा रागही येत होता. पण आता बहुतेक वेळ निघून गेली होती. त्याच्या बोलण्याने ऋता आता परत कधी त्याच्यावर विश्वास ठेवेल असं वाटलं नव्हतं. चला तर शेवटी कबीर समोर सत्य आलेलं आहे, पण ऋता मात्र खूप दुःखी झाली आहे. आता बघू कबीर तिची नाराजी दूर करू शकेल का, बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि या कथेचे पुढचे भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ज्यांनी कोणी अजूनपर्यंत माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी प्लीज 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 मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन माझ्या नवीन चॅनललाही सबस्क्राईब करा आणि त्यावर असलेल्या अनकंडिशनल लव या स्टोरीचाही आनंद घ्या. धन्यवाद.